तर या ठिकाणी आपलं सूप सर्व गाळून झालेलं आहे, अशा प्रकारे प्युरी मिळालेली आहे। आता आपण पुढची प्रोसिजर करायला घेऊया। नमस्कार, मी माया, मायाज किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण हेल्दी असा सूप बघणार आहोत, तो म्हणजे बीटरूट, गाजर आणि टोमॅटो। तर चला मग व्हिडिओने सुरुवात करूया। आज आपण जो सूप बनवणार आहोत तो म्हणजे बीटरूट, टोमॅटो आणि गाजर। आता या ठिकाणी मी एक मोठा बीटरूट घेतलेला आहे, त्याचबरोबर दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत आणि एक गाजर घेतलेला आहे। आता आपण एका भांड्यामध्ये हे सर्व काढून घेऊया। आता मी या सगळ्या भाज्या एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पुरेसे असं पाणी घातलेलं आहे। आता आपण याचा कुकर लावून घेऊया। मी या ठिकाणी कुकर लावून घेतलेला आहे। आता आपण 3 ते 4 शिट्या करून घेणार आहोत। आपला कुकर झालेला आहे आणि आपल्या सर्व भाज्या शिजलेल्या आहेत। आता आपण याला थंड करून घेऊया। आता आपल्या सगळ्या भाज्या थंड झालेल्या आहेत आणि मी एका ब्लेंडरमध्ये ह्या भाज्या काढून घेतलेल्या आहेत। आता आपण जे शिजवलेलं पाणी आहे ते यामध्ये घालून ह्याची प्युरी करून घेऊया। आता आपण जी प्युरी बनवलेली आहे ती एका गाळणीमध्ये गाळून घेऊया। आता या ठिकाणी एक गाळणी घेतलेली आहे, यामध्ये आपण गाळून घेऊया। तर या ठिकाणी आपलं सूप सर्व गाळून झालेलं आहे, अशा प्रकारे प्युरी मिळालेली आहे। आता आपण पुढची प्रोसिजर करायला घेऊया। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता आपण यामध्ये तूप घालून घेऊया, अर्धा चमचा तूप घालून घेऊया। आता आपण यामध्ये एक दालचिनी घालणार आहोत, त्यानंतर 4 लवंगा, 5 ते 6 काळी मिरी घालायचे, त्यानंतर 2 तमालपत्र, 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरलेल्या, त्यानंतर कांदा घालायचा आहे। आणि आता हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया। आता हे छान परतलं गेलेलं आहे। आता आपण यामध्ये आपली प्युरी घालून घेऊया। आणि हे सर्व एकजीव करून घेऊया। आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे, त्यानंतर काळी मिरी घालायची 1 चमचा आणि चवीपुरतं थोडीशी साखर घालायची। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला साखर आवडत नसेल तर नका घालू। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता याला एक उकळी काढून घेऊया। आता बघा, आपल्या सूपला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि खूप छान रंगही आलेला आहे। आता आपला सूप रेडी झालेला आहे। मी गॅस बंद करून घेते आणि आता आपण याला सर्व करून घेऊया। तर या ठिकाणी आपला मस्त गरमागरम असा बीटरूट, गाजर आणि टोमॅटोचा सूप रेडी आहे। चवीला खूप छान झालेला आहे आणि लहान मुलांनासुद्धा हा सूप खूप आवडेल। आणि त्याचबरोबर हा पौष्टिक असा सूप आहे, त्यामध्ये भरपूर असे आयन आहे। तर तुम्हीसुद्धा नक्की घरी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।